अभिनेते रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलेलं आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र आता रद्द झाल्याची माहिती समोर येते. अतिशय मोठी बातमी, रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र हे रद्द झालंय. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार या रश्मी बर्वे आहेत आणि त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र हे रद्द झालंय. या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला पराग ढोबळे देत आहेत. पराग, रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झालंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर धक्कादायक माहिती आहे, कारण की कालच त्यांनी जे आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला होता आणि गेल्या काही दिवसांपासून जो आहे त्यांचं जात पडताळणी जे प्रमाणपत्र आहे ते बनावट आहे, बनावट कागदपत्रांच्या आधारावर बनवलेलं आहे असा दावा करून याचिका सुद्धा हायकोर्टामध्ये टाकण्यात आली होती. त्यावर त्यांना सुरुवातीला दिलासा मिळाला होता, मात्र आता जात पडताळणी समितीने जे आहे त्यांचा नाम जो अर्ज हे होतं प्रमाणपत्र होतं ते रद्द केलं आहे, त्यामुळे मोठी अडचण होण्याची शक्यता आहे आणि याची जी होती कानकुन त्यांना सुद्धा लागली होती. त्यामुळे नामांकन अर्ज भरत असताना त्यांनी त्यांचे पती जे आहे पतीचा नावाचा सुद्धा उल्लेख केला होता आणि त्यांच्या नावानं सुद्धा एबी फॉर्म जो आहे तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करताना सामील केला होता. म्हणजे रश्मी बर्वेंना यापूर्वीच याची कुणकुण लागलेली होती, त्यांनी म्हटलं होतं का माझ्यावर आकसापोटी ही सगळी कारवाई होत आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला होता. मात्र आज समितीने जात प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे आता निवडणूक निर्णय अधिकारी जो नामांकन अर्ज भरलाय त्यावर काय निर्णय घेतात हे महत्वाचं ठरणार आहे. आज जे आहे छाननी होणार आहे, स्क्रुटनी होणार आहे, या स्क्रुटनीतून जो निर्णय असेल त्यानंतर त्यांची जे हे आहे उमेदवारी रद्द केल्या जाते का आणि रद्द केल्यास त्यांच्या पतीला ती उमेदवारी मिळू शकते का या सगळ्यांकडे आता लक्ष असणार आहे. महत्वाची खरं तर ही घडामोड या सगळ्यातून आता दिसून येते आहे. पराग, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.